माझा मित्र माधव त्या दिवशी माझ्याकडे आला तो अत्यंत खराब मूडमध्ये. मूड बिघडण्याचं कारण मी विचारलं तेव्हा बऱ्याच टाळाटाळीनंतर तो म्हणाला, काय सांगू रे, मला कल्पनाही नव्हती ही पोरटी अशी निघेल याची. पोरटी कोण? आमची रजत रे, जेमतेम 20 वर्षाची ही मुलगी आणि खुशाल स्वतःचं लग्न ठरवून मोकळी झाली. काय सांगतोस, रजतचं लग्न ठरलं? ठरलं म्हणजे काय, तिनंच ठरवलं परस्पर, आम्हाला कुणाला किंचितही कल्पना न देता. परवानगी मागणं बिगणं तर दूरच राहिलं, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणाली. जाऊ दे रे, दिवस बदललेत, मुलं लग्नासाठी परवानगी मागती येईल अशी अपेक्षाच ठेवायची नाही आपण. त्यातून तुझी रजत तर चांगली समजूतदार बुद्धिमान मुलगी आहे. कप्पाळाची बुद्धिमान, इतके दिवस मला विचारल्याशिवाय साधी कॉलेजच्या ट्रीपला सुद्धा गेली नाही ती, आणि आता लग्नासारखा आयुष्याचा प्रश्न मात्र आपला आपण. बरं मुलगा कसा आहे? मुलगा बाप्या म्हण, हिच्यापेक्षा वयानं चांगलाच मोठा आहे आणि अंगानं थोराड, शिक्षण जेमतेम, कायतरी धंदा करतो म्हणे. मला समजतच नाही ही त्याच्या जाळ्यात कशी काय फसली ते. त्यानंतर माधव खूप वेळ बोलत होता. रजत इतकी कशी काय बदलली याविषयी आश्चर्य वाटून घेत होता आणि आता तिचं पुढं काय होणार याविषयी काळजीही करत होता. मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटत होती. रजत त्याची एकुलती एक मुलगी, रूपानं उत्तम, वागायला मन मिळावू, हसतमुख, नुकतीच फर्स्ट क्लासमध्ये बीकॉम झाली, आता एमकॉम करते, अशा हुशार सुंदर मुलीसाठी माधवच्या म्हणण्याप्रमाणे 56 कर्तृत्ववान तरुण हात जोडून उभे होते. रजत एमकॉम होऊ दे म्हणूनच त्यानं अजून वर संशोधनाला नव्हे वर नियुक्तीला सुरुवात केली नव्हती, आणि अशा परिस्थितीत तिनं बिलकुल आपल्या योग्यतेच्या नसलेल्या एका तरुणाशी, माधवच्या शब्दात बाप्याशी, लग्न ठरवून मोकळं व्हावं हे कुणालाच पटण्यासारखं नव्हतं. मी माधवची कशी तरी समजूत घातली. मॅरेजेस आर मेड इन हेवन, ज्याचे त्याचे तीळ तांदूळ, नशिबात असेल तर सुख मिळेलच, इत्यादी अनेक गोष्टी सांगून त्याची खंत कमी करण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसांनी काहीतरी कामानिमित्तानं माधवच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. मी घरात शिरत असतानाच रजत बाहेर पडली. तिच्याबरोबर एक देखणा तरुण होता, भलताच रुबाबदार आणि अंगापिंडानं असा सुदृढ की त्याच्यापुढे रजत एखादी चिमुकली बाहुली वाटावी. काका हा उत्पल, रजतनं माझी त्याच्याशी ओळख करून दिली. त्यानं हसून नमस्कार केला. बाकीचं काही तुम्हाला सांगायला नको ना काका, पप्पांनी सांगितलंच असेल, रजत म्हणाली. तू लग्न ठरवलंस असं म्हणाला माधव, मी रजतला म्हटलं. कधी करायचा विचार आहे? अजून वर्षभर तरी नाही, रजत म्हणाली. याचा गारमेंट एक्सपोर्टचा बिझनेस आहे, त्याची फॅक्टरीची जागा बदलते, शिवाय ऑफिसचं रिनोव्हेशन व्हायचंय. नुसतं तेवढ्यासाठी नाही, उत्पल शांतपणे म्हणाला. 2-3 कंट्रीजमध्ये नवं क्लायंट मिळतंय, त्यासाठी बिझनेसचं एक्सपान्शन करावं लागणार आहे. हो, आणि त्यानिमित्तानं 5-7 फॉरेन ट्रिप्स, रजत खोट्या रागानं म्हणाली. इकडे बायको रिझर्व करून ठेवलीये, आता परत धंदा एके धंदा. आणि तू नाही वाटतं नवरा रिझर्व करून परत एमकॉम एके एमकॉम करणार, उत्पल म्हणाला. दोघंही हसत हसत निघून गेले. जोडी भलतीच आनंदात दिसते माझ्या मनात आलं. मी घरात शिरलो तेव्हा माधवच्या बायकोनं माझं स्वागत केलं. माधव बाहेर गेला होता. माधवच्या बायकोच्या मनस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मी तिला म्हटलं, आत्ता पाहिले तुमचे जावई बापू? छान आहेत की नाही, ती एकदम हरखून उद्गारली. लाख माणूस आहे अगदी, बोलायला मोकळा, वागायला सरळ, मुख्य म्हणजे आमच्या कार्टीवर फार प्रेम आहे त्याचं, तिच्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतो तो. मी चकितच झालो. एकूण माधवसारखा त्याच्या बायकोचा या लग्नाला विरोध दिसत नव्हता, तरीही माधवच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असलंच पाहिजे म्हणून मी रजतच्या आईला म्हटलं, मला देखील चांगला वाटला मुलगा, पण माधव म्हणत होता त्या दोघांच्या वयात अंतर आहे म्हणून. अंतर आहे 5 वर्षाचं, रजतची आई म्हणाली. म्हणजे ही 20ची आणि तो 25चा, एवढंच. आता सांगा, आपल्यात मुलगे कधी 25च्या आधी लग्नाचा विचार करतात का? त्यातनं 5 वर्षापूर्वी याचे वडील गेले, त्यांचा एक्सपोर्ट बिझनेस यानं चालू ठेवला, एवढंच नाही वाढवला. त्याला फुरसत कुठं आहे लग्नाच्या विचाराला? भलता कर्तबगार मुलगा आहे तो. असतं एकेकाला बिझनेसचं डोकं, मी माधवनं दिलेली माहिती पडताळून पाहत म्हटलं. त्यातनं शिक्षण बेताचं असल्यानंतर? सांगितलं कोणी तुम्हाला बेताचं शिकलाय म्हणून? एमकॉम नंतर मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून आलाय लंडनहून.
हा तसा अगदी पहिल्या वर्गात नाही शिकला आमच्या रजत सारखा, पण व्याख्यान देतो फाड फाड मॅनेजमेंट आणि बिझनेस ऑर्गनायझेशनवर। या पोरीला तरी काय विद्यापीठातल्या एका व्याख्यानाच्याच वेळी भेटले राजश्री, मला अगदी वेळच लागायची पाळी आली। माधवनं माझ्या डोळ्यासमोर उभं केलेलं चित्र प्रत्यक्षात फारच वेगळं होतं, पण मग असं का? असा सोन्यासारखा जावई आपल्या पायांनी चालत आला असताना माधवला त्याचा आनंद का होत नव्हता? मी हे रजतच्या आईला विचारलं। ती म्हणाली, हाच प्रश्न मी हजार वेळा त्यांना विचारला, पण पटण्यासारखं एक कारण देता येईना त्यांना। अहो, जातीपातीचा सुद्धा प्रश्न नाही। आधी आमचा त्याबद्दल विशेष कटाक्ष नव्हताच, आपलं अगदीच वेगळ्या चालीरीती वेगळी संस्कृती नसली म्हणजे झालं एवढंच वाटायचं, पण हा अगदी आमच्या पोटजातीचा नसला तरी मराठीच आहे। मी सांगते तुम्हाला, यांना तक्रारीला एवढी सुद्धा जागा नाही, पण तसा त्याचा स्वभाव उगाच खोडी काढण्याचा नाहीये। मी मित्राचा डिफेन्स दिला। तुम्ही म्हणता ते खरं आहे, रजतची आई म्हणाली, उगाच खोडी नाही काढत ते, पण माझ्या समजुतीनं खरं कारण काय आहे माहितीये का? पोरीनं आपलं आपण जमवलं म्हणून त्यांचा इगो कुठंतरी दुखावलाय। स्वतः शोधून आणला असता तर त्या जावयाला डोक्यावर घेऊन नाचले असते, पण हिनं दाखवून दिलं ना की तुम्ही माझ्यासाठी नवरा शोधायची काही गरज नाही म्हणून हे सगळं। वहिनींच्या बोलण्यात थोडंफार तथ्य असावं असं मला वाटायला लागलं। एवढ्यात माधवच आला। नवरा बायकोत भांडणं लावून द्यायला नकोत म्हणून मी मुद्दामच त्याच्या बायकोसमोर त्याच्याशी या विषयावर बोललो नाही। तिनं दिलेले चहा पोहे खाऊन आम्ही बाहेर पडलो, तेव्हा मात्र मी त्याला म्हटलं, वहिनी खुश दिसता ते कोण जावयावर? काही विचारू नकोस, त्याला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय तिला। तो देखील आई आई करून सारखा तिच्या पुढं पुढं करत असतो, पण यात नवीन काय आहे? सगळ्या बायकांना आपल्या जावयाची अपूर्वाई असतेच। तसंही असेल, पण आज मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला, शिवाय त्याच्या एकूण करिअरची माहितीही मिळाली। मला नाही वाटत त्याच्याशी लग्न करण्यात रजतची चूक होते असं। मी तर म्हणेन की रूप नसतं पैसा नसता तरी देखील दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे एवढं पुरेसं होतं। 5 मिनिटं मी त्या दोघांना एकत्र पाहिलं, पण मला आतून कुठून तरी जाणवलं की ही दोघं एकमेकांमध्ये फार गुंतली आहेत। दे सीम्ड टू बी टेरिबली अटॅच। ठाऊक आहे मला, माधव म्हणाला, माझी शंका आहे ती तीच। अरे बघ ना, अगदी कालपर्यंत ही मुलगी एकसारखी पप्पा पप्पा म्हणून माझ्या मागं फिरायची, ऑफिसात 10 वेळा फोन करायची, माझी बाजू घेऊन आईशी भांडायची, पावसाळ्यात गडगडलं तर भीती वाटते म्हणून माझ्या कुशीत शिरायची। तीच मुलगी मी पाहतोय गेल्या महिन्याभरात माझ्याशी बोलायला मोकळी नाही। त्याच्याशी मात्र रात्री 12 वाजता फोनवर तास तास गप्पा। तूच सांग मला, ज्याच्याशी काल ओळख झाली नाही त्या माणसाच्या गळ्यात गळा घालून गावभर फिरणं हिला शोभतं का? अरे आत्ता आत्तापर्यंत रस्त्यातून चालताना ही माझं बोट सोडत नव्हती। मी माधवला न थांबवता बोलू दिलं। त्याला तोच स्वतःला स्वतःच्या खंतावण्याचं स्पष्टीकरण देत होता आणि त्याबरोबर मलाही उत्तर मिळत होतं। माधवला आपला जावई सहन का होत नव्हता याचं। आपल्यापासून आपली मुलगी हिरावून नेणारा माणूस कुणाला सहन होईल?